कारंजा शहर शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. कारंजा तालुका अंतर्गत येणाऱ्या मणभा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना दिनांक 18 फेब्रुवारीला सकाळी 9 सुमारास घडली आहे. वर्ग 34 ची विद्यार्थिनी लघुशंकेसाठी गेली असता त्या शाळेवर वर्ग 3रीला शिकवणारा लिंगपिसाट शिक्षक मतीन अब्दुल वहाब वय 31 वर्ष याने विद्यार्थिनीच्या मागोमाग शौचालयात प्रवेश केला. चिमुरडीवर दिवसाढवळ्या तोंड दाबून अत्याचार केला. कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. चिमुरडीने जीवाच्या भीतीने घृणास्पद प्रकाराबाबत कोणाला सांगितले नाही. 27 फेब्रुवारीला काही शिक्षक व विद्यार्थिनी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी गेल्याने विद्यार्थ्यांना एकाच वर्गखोलीत बसायला सांगितले असता पीडित चिमुरडीने अब्दुल मतीन अब्दुल वहाब या शिक्षकाच्या वर्गात बसायला नकार दिल्याने मुख्याध्यापकाने पालकाला बोलावून पीडिताला घरी घेऊन जाण्यास सांगितले. घरी येताच चिमुरडीने रडून सर्व घृणास्पद प्रकार आई वडिलांना सांगितला. आई वडिलांनी चिमुरडीला सोबत घेऊन कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करून कलम 376(2)(ब)(फ) भारतीय दंडविधान 3456 बालकांचे लैंगिक गुन्ह्याचे शोषण अधिनियम गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सरोदे करत आहेत. प्रतिनिधी विनोद तायडेसह सुचिता कुलकर्णी SP24 तास वाशिम.